नाशिक मधून मतदान कार्ड तपासणीवरून वाद निर्माण झाला. माजी महापौर विनायक पांडे आणि भाजपा आमदार देवयानी फरांदे यांच्यामध्ये वाद झालाय. नाशिक मध्ये मतदानादरम्यान मतदान कार्ड तपासणीवरून हा वाद झालेला आहे. मला फोन आला का आमदार भाई त्या फरांदे मॅडम त्या बूथवर गेल्या फुले मार्केटच्या बूथवर आणि मतदारांना मतदानापासून वंचित ठेवत होत्या. त्यांना सगळ्यांना बाहेर हाकलत होत्या. आणि मी तिथे गेल्यानंतर मी त्यांना हेच समजून सांगितलं का तुम्ही मतदारांना अडू शकत नाही, मतदारांना वंचित ठेवू शकत नाही. ज्याच्या बोटावर शाई लागलेली त्यांना बाहेर काढू आणि ज्यांचं मतदान व्हायचं त्यांना उभं राहू देऊ. पण लाईनीत असलेले लोक सुद्धा म्हणजे आमदारबाई तिथं दडपशाही आणि पोलिसांची दडपशाही अशा प्रकारे चालू होतं आणि पोलीस सुद्धा मतदारांना बाहेर काढत होते. म्हणून मी तिथे त्यांना सांगितलं का तुम्ही मतदारांना वंचित ठेवू शकत नाही. आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर जोडले गेलेले आहेत. किरण, नक्की काय घडलं यावेळेस? नाशिकच्या भद्रकाली परिसरामध्ये ही संपूर्ण घटना घडलेली आहे. इथे एका मतदान केंद्रावरती भाजपाचे आमदार देवयानी फरांदे गेले होते. त्यांनी काही लोकांचे जे मतदान कार्ड आहेत ते चेक करत होते आणि त्यानंतर तिथे असलेले ठाकरे गटातले काही नेत्यांनी त्यांच्यासोबत वाद घातला अशा पद्धतीचा आरोप देवयानी फरांदे यांनी केलेला आहे. आणि त्याच पद्धतीने ठाकरे गटाकडनं सुद्धा देवयानी फरांदे हे मतदारांना अडवत होते, मतदानापासून त्यांना वंचित ठेवत होते. म्हणून आम्ही त्यांना खर तर विनंती केली अशा पद्धतीचं ठाकरे नेते हे बोलत आहेत. या सगळ्या घडामोडीमध्ये तिथे एक मोठा वाद झाला आणि काही काळ जे आहे तिथे परिस्थिती जे तणावाची सुद्धा निर्माण झालेली होती. या सगळ्या घटनेनंतर पोलिसांनी हस्तक्षेप करून हा जो आहे तो वाद मिठवलेला आहे. हा संपूर्ण वाद जो आहे तो भाजपाचे आमदार देवयानी फरांदे आणि ठाकरे गटातील माजी महापौर विनायक पांडे आणि माजी आमदार वसंत गीते यांच्यामध्ये हे एकूणच झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं. मात्र त्यांनी जे आरोप केलेले आहेत तसं खरंच काही घडलेलं आहे का? मतदानापासून वंचित ठेवलं जात होतं का? खरं तर दोघांनीही एकमेकांवरती आरोप केलेला आहे. देवयानी फरांदे यांचं म्हणणं आहे की मी काही मतदान जे कार्ड आहे ते तपासत होते आणि इकडनं जे आहे ते आरोप करण्यात आलेले की ते लोकांना अडवत होते अशा पद्धतीचे आरोप आहेत. या सगळ्या या प्रकरणाची आता चौकशी हे पोलीस करताना आपल्याला बघायला मिळतोय. पण देवयानी फरांदेंकडनं सुद्धा ठाकरे गटाच्या नेत्यांकडनं पैसे हे वाटण्यात येत होते. माझ्यावर त्यांनी ज्यात हल्ला करण्याचा प्रयत्न केला अशा पद्धतीचा आरोप करण्यात आलेला आहे. आणि त्याच पद्धतीने विनायक पांडेंनी सुद्धा जे माजी महापौर आहेत एक महत्वाचे नेते आहेत नाशिकमधले, मी कुठल्याही पद्धतीचं जे आहे कृत्य केलेलं नाहीये. त्यांच्या पायाखालची जमीन जी आता खडकलेली आहे त्यांना पराभव दिसतोय. म्हणून त्यांनी एक अशा पद्धतीचं अशा पद्धतीने आरोप प्रत्यारोपाचं राजकारण अजूनही सुरू आहे. आपण या संपूर्ण घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा. तुर्तास धन्यवाद किरण आपण दिलेल्या माहितीबद्दल.